सोलापूर शहर परिसरात अनेक ठिकाणी रिक्षात खुलेआम अत्यंत धोकादायक पद्धतीनं बेकायदेशीरपणे घरगुती गॅस भरण्याचा प्रताप सुरू असून याकडे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. सोलापूर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात रिक्षा असून यातून शेकडोंच्या संख्येनं प्रवासी वाहतूक होते. या रिक्षांचे चालक मालक हा व्यवसाय खरोखरच नियमानुसार आणि कायदेशीरपणे करतात का हा देखील खरा प्रश्न असून अनेक प्रकार सध्या समोर येत असल्यानं या संदर्भात आता शहर वाहतूक शाखा आणि RTO कडक भूमिका घेणं गरजेचं आहे. सोलापूर शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी रिक्षात खुलेआम अत्यंत धोकादायक पद्धतीनं बेकायदेशीरपणे घरगुती गॅस भरण्याचा प्रताप सुरू असून याकडे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं असे प्रकार बिंदास्तपणे सुरू आहेत. दाट लोकवस्ती परिसरात शासन नियम धाब्यावर बसवून मोटारीच्या सहाय्यानं रिक्षात घरगुती गॅस भरण्याचा प्रताप सुरू आहे. मोटारीच्या सहाय्यानं रिक्षात गॅस भरताना कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ शकते, यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या जीविताला मोठा धोका होऊ शकतो. खरं तर घरगुती गॅस तो देखील बेकायदेशीरपणे रिक्षात भरणं हा मोठा गुन्हा आहे, पण तरी देखील शहरातील विविध भागात खुलेआम हा प्रकार होतो कारण त्यांना कायद्याची भीतीच उरली नाही. एकीकडं घरगुती गॅस वेळेवर मिळेपर्यंत तारेवरची कसरत करावी लागते, मात्र दुसरीकडं या गॅसचा उपयोग सरळ सरळ रिक्षात भरण्यासाठी होत असल्यानं ही बाब अधिकच गंभीर बनते. बेकायदेशीरपणे घरगुती गॅस भरणाऱ्यांना निश्चितच अनेकांची छुपी मदत असणार यात वादच नाही. अगदी घरगुती गॅस टाकी उपलब्ध होण्यापासून ते भरेपर्यंत अनेकांचं सहकार्य असणार हेही उघड आहे. अलीकडंच नागपुरात पदपथावर गॅस फुगा विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या सिलेंडरचा स्फोट होऊन यात 5 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. रिक्षात धोकादायक पद्धतीनं घरगुती गॅस भरण्यामुळं अनेक भागातील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. अशा सर्वच ठिकाणांची पोलिसांनी कसून तपासणी करून तातडीनं कारवाई करणं गरजेचं आहे, अन्यथा एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण अथवा ती जबाबदारी घेणार कोण हे महत्त्वाचं असून जीवितहानी झाल्यानंतर कारवाईचा फार्स करण्यापेक्षा आत्ताच या संदर्भात पोलीस प्रशासनानं कडक पाऊल उचलून बेकायदेशीरपणे घरगुती गॅस भरणाऱ्यांच्या मुसक्या वेळीच आवरल्यास भविष्यातील दुर्घटना निश्चितच टळेल, एवढं मात्र खरं.